जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नयाब आठोडा येथे भेट दिली. नयाब आठोडा येथे भेट देऊन त्यांनी ग्रीन नेचर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे भेट देऊन तेथील माहिती घेतली. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंचांशी गावाच्या विकासाबद्दल चर्चा केली. बाकी जे रोगराई आहे, भ्रष्टाचार म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, तर त्यासाठी एक 3-4 दिवस दीपक सप्ताह घ्या. लोकांचे मनाचे विचार बदलले पाहिजे, आचार बदलले पाहिजे. रोगराई जास्त आहे का? दवाखाना असल्यामुळे, दवाखाना असल्यामुळे रोगराई जास्त आली. की आता ते हरिभक्त वगैरे ते तर आता दिवसभर चालू असते खरं इथे, पण त्यापेक्षा लोक उद्योगी बनले पाहिजे. अर्निंग त्यांचं वाढलं लोकांचं की लोक प्रमाणिक मला लोक प्रमाणिक राहिलं की अर्निंग वाढतंय. आणि ते असं सायकल आहे, प्रमाणिक राहिलं अर्निंग वाढतात. आणि त्यांना सोबत घेऊन आपण त्यांना उद्योजकता तर शिकवली थोडी. बरोबर, बिनकामाचा माणूस जो असतो तो सर्वात जास्त धोकादायक असतो. नयाब आठोडा ग्रामपंचायतमध्ये सेतू केंद्र मिळावं म्हणून सरपंचांना महिला बचत गटांतर्गत प्रस्ताव पाठवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गावाचा विकास साधण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांसह ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.